नमस्कार मित्रांनो, एस पी के ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 3040 मराठीमधील इंटरनेट एक्सप्लोरर हा महत्त्वपूर्ण घटकावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत, जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, आपण ह्यापूर्वी जे व्हिडिओ टाकले होते त्या व्हिडिओमधील 10 ते 12 प्रश्न हे जशाच्या तसे परीक्षेस आलेले आहेत. मित्रांनो, हे जे आपले व्हिडिओ आहे ते तुमच्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओचा फायदा होईल. चला तर मग सुरुवात करूया. कोणत्या कंपनीचा, मायक्रोसॉफ्ट कंपनीचा कोणता ब्राउझर हा आधीपासून दिलेला असतो? तर इंटरनेट एक्सप्लोरर हा ब्राउझर आधीपासूनच आपल्या विंडोज सिस्टीममध्ये डिफॉल्ट असतो. खालीपैकी कोणता प्रचलित डोमेन कोड नाहीये? तर .exe हा प्रचलित डोमेन कोड नाहीये. 25 MB अटॅचमेंट कशासोबत पाठविता येते? तर 25 MB अटॅचमेंट फाईल ही जीमेल सोबत पाठविता येते. ब्रॉडबँड कनेक्शन नेहमीच चालू असणारे कनेक्शन म्हणून मानले जाते, हे विधान बरोबर आहे. अनेक उपकरणांना जोडणाऱ्या ताराचा संग्रह म्हणजे काय होय? तेव्हा स्विच म्हणजे अनेक उपकरणांना जोडणाऱ्या तारांचा संग्रह होय. नेटवर्कच्या प्रकारांना जोडणाऱ्या हार्डवेअर व सॉफ्टवेअरचे संयोजन त्याला काय म्हणतात? गेटवे. कॉम्प्रेस फाईल कमी जागा घेतात परंतु त्या प्रसारित करण्यास अधिक वेळ लागतो, हे विधान चूक आहे. खालील इंटरनेट मानक डोमेन कोड भारत वापरला जातो? तर .in हा डोमेन कोड हा भारतासाठी वापरला जातो. फाईल डाउनलोड म्हणजे फाईलची प्रत कशी कॉपी केली जाते? तर फाईल डाउनलोड म्हणजे फाईलची प्रत वेबसाईट टू कॉम्प्युटर, म्हणजे वेबसाईट वरून आपल्या कॉम्प्युटरवर कॉपी केली जाते, त्यालाच आपण डाउनलोड असे म्हणतो. संगणकाचा समूह कशाद्वारे एकमेकांना जोडलेला आहे? नेटवर्कद्वारे. वर्ष कोणत्या वर्षी प्रथम इंटरनेटचा वापर झाला? 1950 या वर्षी प्रथम इंटरनेटचा वापर झाला. वेब ब्राउझर एक प्रोग्राम आहे जो वेबसाईट मध्ये प्रवेश करण्यासाठी साधने प्रदान करतो. पहा, वेब ब्राउझर काय आहे? हा एक प्रोग्राम आहे जो वेबसाईट मध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला साधने प्रदान करतो. इंटरनेट मेल संदेशामध्ये किमान किती भाग असतात? तर 4 भाग असतात. इंटरनेट कनेक्ट करण्यासाठी टेलिफोन नंबरवर कॉल करण्यास मॉडेम वापरणे, या सामान्यतः काय म्हटले जाते? डायल अप अकाउंट असे म्हणतात. पहा, इंटरनेट कनेक्ट करण्यासाठी टेलिफोन नंबरवर आपण जो कॉल करतो, जे कॉल करण्यास आपण मॉडेम वापरतो, त्यास काय म्हणतात? डायल अप अकाउंट. आपण आपल्या लॅपटॉपची किंवा कॉम्प्युटरची जर सिस्टीम ओपन केली, सेटिंग सिस्टीम इंटरनेट कनेक्शन मध्ये, तर हा ऑप्शन आपल्याला नेहमी दिसतो, डायल अप अकाउंट. इंटरनेटवरील प्रत्येक साईटला युनिक IP ऍड्रेस असतो आणि त्या संबंधित नावाला काय म्हटले जाते? डोमेन नेम. सर्च टूल एक प्रोग्राम आहे जो आपण प्रविष्ट केलेल्या कीवर्डशी जुळणारी काय शोधतो? वेबसाईट. कशाचा वापर करून वेब पेज उघडले जाते? तर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटरचा वापर करून वेब पेज उघडले जाते. वेबसाईटच्या फ्रंट पेज मेन पेजला काय म्हणतात? तर होम पेज म्हणतात. कोणत्या प्रकारच्या नेटवर्कद्वारे विस्तृत भौगोलिक क्षेत्र जसे राज्य किंवा देश व्यापलेले असते? तर वॅन, वर्ल्ड एरिया नेटवर्क. ईमेल मध्ये समाविष्ट केलेले अतिरिक्त डॉक्युमेंटला सामान्यतः काय म्हणतात? अटॅचमेंट. सर्व मॉडेम संगणकात लोकेटेड आहेत, हे विधान चूक आहे. सर्व वेबसाईटचा पत्ता हा .HTTP:// ने सुरू होतो. कशामुळे माहिती शेअर करता येते? तर नेटवर्कमुळे माहिती शेअर करता येते. कशामुळे क्लायंट सोबत रिसोर्स शेअर करता येतात? तर सर्व्हरमुळे. कशाच्या साह्याने वेब पेज इंटरॲक्टिव्ह कंटेंट सोबत तयार करता येतो? तर HTML साह्याने. अल्फानुमेरिक कीज कशामध्ये असतात? तर पहा, अल्फानुमेरिक कीज ह्या लेटर्स, नंबर्स अँड स्पेशल कॅरेक्टर्स असतात. Alt+F4 चा वापर कशासाठी केला जातो? क्लोज ऍक्टिव्ह आयटम और ऍक्टिव्ह फाईल्स. जीमेल सर्व्हर सोबत कनेक्शन डिस्कनेक्टेड आहे हे सुनिश्चित करण्यासाठी नेहमी काय केलं जातं? तर लॉग आउट करतात. दोन व्यक्तीमध्ये संवाद साधण्यासाठी त्यांच्या कशाची गरज असते? तर ऍड्रेसची गरज असते. इतर प्रोग्राम मधील ऍड्रेस बुक ईमेल ऍड्रेस जतन करून ठेवतो. ईमेल प्रोग्राम मधील ऍड्रेस बुक हा काय करतो? ईमेल ऍड्रेस जतन करून ठेवतो. व्यवसायात इंटरनेटचा वापर कशासाठी होतो? पहा, व्यवसायात इंटरनेटचा वापर आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंटसाठी होतो, रेकॉर्ड करण्यासाठी होतो, प्रोजेक्ट तयार करण्यासाठी होतो, म्हणजे ह्यापैकी सर्व. इंटरनेट एक्सप्लोरमध्ये वेबसाईटचा ऍड्रेस कशामध्ये टाईप केला जातो? तो ऍड्रेस बारमध्ये. असा कोणता प्रोग्राम आहे जो वेबसाईटमध्ये प्रवेश करण्यासाठी साधने प्रदान करतो? तर गुगल क्रोम. ॲनालिटिक इंजिन काय करू शकते? तर कॅल्क्युलेशन करू शकते. ANSI म्हणजे काय? तर ANSI म्हणजे अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. कोणती अनवॉन्टेड किंवा अनसॉलिकेटेड ईमेल स्पॅम आहे? हे विधान बरोबर आहे. ईमेलचे दोन महत्त्वपूर्ण भाग कोणते? सब्जेक्ट अँड बॉडी. कशासाठी आपण इंटरनेट वापरू शकतो?
तो ऑनलाइन ॲडमिशनसाठी वापरू शकतो, ऑनलाइन शॉपिंगसाठी वापरू शकतो, नेट बँकिंगसाठी वापरू शकतो. ATM सेंटर सिस्टम पूर्णपणे मोबाईलवर कार्य करते. इदान सुख आहे. ATM केंद्राची प्रणाली कशावर कार्य करते? इंटरनेटवर कार्य करते. अटॅचमेंट बटन त्यावर काय चिन्ह दर्शवतात? यूपिन. खालीपैकी कोणते इंटरनेट ब्राउजर आहे? तपा गुगल क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर आणि मोझिला फायरफॉक्स हे तीनही इंटरनेट ब्राउजर आहे. बाउड रेट कशामध्ये मोजला जातो? बिट्स पर सेकंडमध्ये. BCC म्हणजे काय होय? तर ब्लाइंड कार्बन कॉफी. कोणालाही ईमेल पाठवण्यापूर्वी आपल्या स्वतःचा काय असावा लागतो? आपल्याकडे ईमेल आय डी असावा लागतो. पॉम आणि IMAP दोन्ही ईमेल प्राप्त करण्यासाठी वापरले जातात. हे विधान बरोबर आहे. BPS म्हणजे काय होय? तर बीट पर सेकंड. ब्राउझर हा कशावरून माहिती मिळवण्यासाठी एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे? तर वर्ल्ड वाईड वेब वरून माहिती मिळवण्यासाठी एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. क्रोम गुगल कॉर्पोरेशन मध्ये ब्राउझर विकसित केला आहे. पहा क्रोम गुगल कॉर्पोरेशन मध्ये काय विकसित केलेला आहे? ब्राउझर. खालीपैकी कोणता हा मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन ब्राउझरने विकसित केलेला आहे? तर इंटरनेट एक्सप्लोरर हा मायक्रोसॉफ्ट कंपनीचा ब्राउझर आहे. BUG म्हणजे प्रोग्राम मधील लॉजिकल एरर होय. हे विधान बरोबर आहे. माहिती मिळवण्यासाठी विविध वेबसाईट बघणे यास काय म्हटले जाते? सर्फिंग. ईमेल सर्व्हरचा वापर करून आपण काय करू शकतो? ईमेल हा सेंड करू शकतो. इंटरनेट वापरून आपण काय डाउनलोड करू शकतो? तर टेक्स्ट तसेच डाटा अँड ऑडिओ अँड व्हिडिओ डाउनलोड करू शकतो. क्लायंट PC नेटवर्क मध्ये कशाचा वापर करून एकमेकांशी संवाद साधू शकतात? सर्व्हर. कोणत्या केबल्स या कोएक्सियल केबल्स पेक्षा जास्त सुरक्षित असतात? तर फायबर ऑप्टिक. संदेश पाठविण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी काय वापरला जाऊ शकतो? ईमेल. आपल्याला ईमेलद्वारे एखाद्या विषयाची लागण होऊ शकते. हे विधान बरोबर आहे. कार्बन कॉपी म्हणजे कर्टसी कॉपी म्हणजे सौजन्य कॉपी होय. हे विधान बरोबर आहे. CC म्हणजे काय? तर कार्बन कॉपी. इंटरकनेक्टेड नेटवर्क्सच्या कलेक्शनला काय म्हणले जाते? इंटरनेट. कॉम डोमेन कोडचा वापर कोणत्या प्रकारची साईट असा होतो? तो कमर्शियल प्रकारची साईट आहे असा होतो. संगणकामध्ये संप्रेषण कशाच्या मदतीने स्थापित केले जाऊ शकते? तपास संगणकामध्ये संप्रेषण हे तीन प्रकारे स्थापित केले जाऊ शकते. एक सॅटेलाइट, दोन वायफाय, तीन फायबर ऑप्टिक्स केबल. ईमेलद्वारे प्रवासाचा वेग खूप कमी आहे. हे विधान चूक आहे. इंटरनेटचे उपयोग आपल्याला काय आहेत यापूर्वीच आपण बघितलेलं आहे. तरी पण रिडिंग न्यूजपेपर, सर्चिंग अँड डाउनलोडिंग हे सर्व. लोकल एरिया नेटवर्कमधील संगणक कशाद्वारे कनेक्ट केलेले असतात? तर केबल्सद्वारे. कॉम्प्युटर नेटवर्कचा वापर करून महागडी उपकरणे शेअर करता येतात. हे विधान बरोबर आहे. डिजिटल सिग्नल पाठविण्यासाठी संगणक 0-1 ह्या भाषेचा वापर करतो. बरोबर. संगणक कोणती संकल्पना वापरून एकमेकाशी जोडलेले आहे? तर नेटवर्किंग. लोकल एरिया नेटवर्कमधील संगणक स्ट्रिंगद्वारे कनेक्ट केलेले आहेत. हे विधान चूक आहे. कोणत्या वेबसाईटच्या एका पेजला वेबसाईटच्या दुसऱ्या पेज सोबत जोडते? तर हायपरलिंक. इंटरनेटचे अनुप्रयोग कोणते आहेत? अनुप्रयोग म्हणजे त्याचा उपयोग कशासाठी होतो? आपल्याला कम्युनिकेशन, ऑनलाईन शॉपिंग, नेट बँकिंग. कोणती माहिती असलेले अनेक वेब पेज असतात? तर वेबसाईटमध्ये माहिती असलेले अनेक वेब पेज असतात. इंटरनेट वापरताना खालीपैकी कोणत्या बाबी वापरल्या जातात? तर पहा वेबसाईट, ब्राउझर आणि मोडेम या सर्व बाबी वापरल्या जातात. ईमेल आय डी तयार करणे यास ईमेल खाते उघडणे असे म्हटले जाते. हे विधान बरोबर आहे. ईमेल आय डी तयार करण्यासाठी बँक खाते असणे गरजेचे असते. हे विधान चूक आहे. कर्सर पॉइंटरचे रूपांतर हँडमध्ये होते. जेव्हा कर्सर कशावर जातो? तर हायपरलिंकवर जातो. कोणत्या केबलमधील डेटा लाईट पल्सेसच्या स्वरूपात असतो? तर फायबर ऑप्टिक. फायबर ऑप्टिक केबलमधील डेटा कशाच्या स्वरूपात असतो? लाईट पल्सेसच्या. डेटा संगणकाच्या मेमरीमध्ये डिजिटल स्वरूपात संग्रहित केला जातो. हे विधान बरोबर आहे. DVD डेटा साठवण्याची क्षमता सुमारे किती असते? 4.7 GB ते 17 GB. डिमॉड्युलेशन म्हणजे अॅनालॉग सिग्नलला डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतरित करणे. हे विधान बरोबर आहे. स्पॅम ईमेलशी संलग्न विध्वंसक प्रोग्रामना काय करतो? तर स्पॅम्स करतो. इंटरनेट एक्सप्लोअरमध्ये फाइंड ऑप्शनचे शॉर्टकट कीज काय आहे? तर Ctrl+F. हायपरलिंक ह्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण काय करतो? एक पेज हे दुसऱ्या साईटच्या पेजला जोडतो. इंटरनेटचे अनुप्रयोग आपण यापूर्वी पाहिले, कम्युनिकेशन, ऑनलाईन शॉपिंग आणि नेट बँकिंग. कशामध्ये माहिती असलेले अनेक वेब पेज असतात? तर वेबसाईटमध्ये. इंटरनेट वापरताना खालीपैकी कोणत्या बाबी वापरल्या जातात? तर वेबसाईट, ब्राउझर, मॉडेम. इंटरनेट एक्सप्लोअर मध्ये फाइंड ऑप्शनचे शॉर्टकट कीज काय आहे? Ctrl+F. DNS म्हणजे काय? तर डोमेन नेम सिस्टम. कोणत्या डिव्हाइसच्या मदतीने डॉक्युमेंट स्कॅन आणि ईमेलवर सेंड करता येतात? तर स्कॅनर डिव्हाइसच्या मदतीने. डोमेन कोड हा ईमेल ऍड्रेसचा काय आहे? तर लास्ट भाग आहे.
डाउनलोड म्हणजे काय? तर डाउनलोड म्हणजे सर्व्हर टू युअर कॉम्प्युटर, सर्व्हरवरून आपल्या कॉम्प्युटरवर फाईल डाउनलोड करणे. आयपी ॲड्रेसचे प्रत्येक भाग मागील भागापासून कशाने वेगळे केले जातात? तर डॉटने वेगळे केले जातात. इंटरनेट मुळात कोणत्या एजन्सीचा प्रकल्प आहे? अल्फा ARPA. वेब ब्राउझरच्या प्रत्येक विंडोला काय म्हटले जाते? टॅब. इंटरनेटच्या प्रारंभिक विकासास कशाद्वारे समर्थित केले गेले? अर्फानेटच्या. ईमेल मधील नाव आणि डोमेन हे कोणत्या सिम्बॉलने वेगळे केले जातात? तर @. ईमेल आयडीला लॉगिन आयडी किंवा युजर आयडी असेही म्हणतात. हे विधान बरोबर आहे. ईमेल हा संगणक वापरून संदेश पाठविणे आणि प्राप्त करण्याचा एक मार्ग आहे. बरोबर. ईमेल कशासाठी लोकप्रिय आहे? इमिजिएट डिलिव्हरीसाठी. ईमेल म्हणजे इलेक्ट्रिक मेल होय. हे विधान चूक आहे. इंटरनेटचा अग्रदूत म्हणजे अर्फानेट. ईमेल म्हणजे काय होय? ते इलेक्ट्रॉनिक मेल. पहा, या ठिकाणी ईमेल म्हणजे इलेक्ट्रिक मेल दिला होता, तर ईमेल म्हणजे इलेक्ट्रिक नाही तर इलेक्ट्रॉनिक मेल होय, लक्षात असू द्या. प्राप्त झालेला ईमेल हा कशामध्ये असतो? तर इनबॉक्समध्ये. कशावर? ईमेल सर्व्हर गुगल कंपनीने विकसित केलेले आहे. तर जीमेल हे ईमेल सर्व्हर गुगल कंपनीने विकसित केलेले आहे. ईमेल सर्व्हर मायक्रोसॉफ्ट कंपनीने विकसित केलेले. तर हॉटमेल हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे विकसित केलेले ईमेल सर्व्हर आहे. ट्रॅश मेनूमध्ये कोणते मेल दर्शवले जातात जे आपण डिलीट करतो? ते हे ट्रॅश मेनूमध्ये दाखवले जातात. प्रथम इंटरनेट सेवा प्रदाता कोणती सेवा होती? अर्फानेट. कोण इंटरनेट सुरू करण्यास समर्थन देते? अर्फानेट. अर्थनेट पोर्ट चा वापर कशासाठी होतो? तर नेटवर्क साठी होतो. .exe फाईल ईमेल्स अटॅच करण्यासाठी वापरली जाऊ शकते. हे विधान चूक आहे. एक्झिक्युटेबल फाईलचे एक्सटेन्शन काय असते? .exe. पहिला इंटरनेट सर्व्हर प्रोव्हायडर कोण होता? अर्फानेट. इंटरनेट एक्सप्लोअर मध्ये मागील पेजवर जाण्यासाठी कोणती की वापरली जाते? बॅकपेस. F5 शॉर्टकट कीचा वापर वेब पेज काय करण्यासाठी होतो? रिफ्रेश करण्यासाठी होतो. फेसबुक हे काय आहे? नेम ऑफ वेबसाईट. ट्विटर हे काय आहे? नेम ऑफ वेबसाईट. फायबर ऑप्टिक केबल ह्या कोऑक्सियल केबल पेक्षा सुरक्षित आहेत. हे विधान बरोबर आहे. वर्ड एक्सेल आणि PDF फाईल अटॅचमेंट म्हणून आउटलुक एक्सप्रेस मध्ये वापरले जातात. बरोबर. सेंड मेल फोल्डर मध्ये सेंट मध्ये दिसतो. जो आपण सेंड केलेला मेल येतो तो कोणत्या फोल्डर मध्ये? सेंट मध्ये. खालीपैकी कोणते ईमेल बाबत प्रसिद्ध प्रोटोकॉल आहे? तर पहा, POP, SMTP, AMP, IMAP हे सर्व प्रसिद्ध प्रोटोकॉल आहेत, लक्षात असू द्या. ईमेल बाबत प्रसिद्ध असलेले प्रोटोकॉल कोणते? POP, POP, SMTP अँड IMAP. अटॅचमेंट साठी कोणत्या बटनावर क्लिक करावे? UPIN. इंटरनेट एक्सप्लोअर हा काय आहे? तर तो ब्राउझर आहे. शासकीय कामाकरता कोणते डोमेन वापरले जाते? गव्हर्नमेंट डोमेन. इंटरनेटवर वेबसाईटवर माहिती सर्च करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर प्रोग्राम वापरले जाते? ब्राउझर. कॉम्प्युटरचा ऑनलाईन व्हायरसपासून बचाव करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो? अँटीव्हायरस. ऑनलाईन विशिष्ट कामासाठी ॲप सॉफ्टवेअर वापरले जाते. नवीन ईमेल येण्याकरता जीमेलमध्ये आपल्याला तो काय करावा लागतो? तर कंपोज ऑप्शन वापरावा जातो. कोणत्या ऑप्शनमधून आपण डिलीट झालेले ईमेल आपण पुन्हा मिळवू शकतो? तर ट्रॅश. कशाचा वापर करून साऊंड आणि इमेजेस पाठविता येतात? तर ईमेलचा. इंटरनेटवर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचे कोणते उदाहरण आहे? ब्राउझर. इंटरनेटवर वेब पेज सुरू करण्यासाठी तुम्हाला कशावर क्लिक करावे लागते? ब्राउझरवर. लॅन हे व्यापलेले भौगोलिक क्षेत्र आहे. लॅन हे भौगोलिक क्षेत्र बिल्डिंग असू शकते. जीमेलमध्ये किमान किती अक्षरी पासवर्ड घेतला जातो? 8 अक्षरी. जीमेल सुविधा हे आपल्याला कोणी दिलेली आहे? गुगलने. आधीचा प्रिव्हियस मेसेजवर जाण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? Ctrl+ > गुगल क्रोम ब्राउझर गुगल कंपनीने तयार केलेला आहे. हे विधान बरोबर आहे. गुगल क्रोम ब्राउझरचा एक प्रकार आहे. हार्डवेअर जो गणिताच्या प्रतिनिधित्वामुळे आवाज तयार करतो त्याला आपण काय म्हणतो? साऊंड सॅन्थिसायझर. ईमेलला कशा प्रकारे सॉर्ट करता येते? तर आपल्याला वेळेनुसार, तारखेनुसार आणि सेंडरच्या नावानुसार आपण ते सॉर्ट करू शकतो. HTML म्हणजे काय होय? तर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. HTML हे काय तयार करण्याचे प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे? तो वेब पेज. इंटरनेटचा वापर करण्यासाठी खालीपैकी काय वापरले जाते? ब्राउझर. HTML कशाने तयार करण्यासाठी? HTML हा वेब पेज तयार करण्यासाठी वापरला जातो. HTML स्क्रिप्ट भाषा वेब पेज तयार करण्यासाठी वापरली जाते. हे विधान बरोबर आहे. हायपरलिंक वेबसाईटमधील सध्याचे पेज त्याच वेबसाईटवरील इतर पेज सोबत जोडते. हे विधान बरोबर आहे. हायपरटेक्स्टमध्ये अनेक मजकूर फोटो आणि आवाज असतात. हे विधान चूक आहे. IBM ही इंटरनेट तयार करणारी कंपनी आहे. हे विधान चूक आहे. जर एकापेक्षा जास्त लोकांना ईमेल करायचे असल्यास आपण कोणत्या चिन्हाचा वापर करतो? कोमा. जर आपण बॅकवर्ड ॲरो वापरले आहे आणि आता पुन्हा पुढील वेब पेजवर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला काय करता येईल? फॉरवर्ड ॲरो. नको असलेले ईमेल डिलीट करण्यासाठी कोणते बटन वापरतात? डिलीट. जर वेबसाईट बरोबर लोड झाले नसेल तर आपण कोणत्या बटनाचा वापर करून पुन्हा लोड करू शकतो? रिफ्रेश बटन. जर तुम्ही ईमेल डिलीट केले तर ते कशामध्ये स्टोअर होतात? ट्रॅशमध्ये.
आपण हायपरलिंक वर माउस पॉइंटर हलविल्यास पॉइंटरचा आकार बदलून काय होईल, हँड होईल। जर तुम्हाला जीमेल मधील कोणती सेटिंग मध्ये बदल करायचा असेल तर कोणत्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल, सेटिंग। कोणते सॉफ्टवेअर प्रोग्राम इंटरनेटवर माहिती सर्च करण्यासाठी मदत करतात, तर ब्राउझर। 2017 साली जगातील अनेक कॉम्प्युटर कशाने ब्लॉक केले होते, वॅन्सरी रॅन्सॉमवेअर ह्या व्हायरसने। ब्राउझरमध्ये ॲड्रेस बार हा वेबसाईट टाईप करण्यासाठी वापरला जातो। कोणतेही सॉफ्टवेअर प्रोग्राम इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी आणि पाठविण्यासाठी वापरतात, ब्राउझर। कोणत्या केबलमध्ये डेटा लाईट पल्सेसने पाठविला जातो, फायबर ऑप्टिक्स केबलमध्ये। इंटरनेट केबल्स, इंटरनेट हे कशाने तयार झालेलं आहे, तर केबल्सने। कॉम्प्युटरमध्ये ईमेल ही मेसेजेस काय करण्याची पद्धत आहे, सेंड करण्याची। डिजिटल संप्रेषणात डेटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करताना त्याची गती कोणाच्या नाव युनिटमध्ये मोजली जाते, तर पा बॉड रेट। ईमेल अकाउंटमध्ये पाठवलेले ईमेल सेंड फोल्डरमध्ये जातात, पाठवलेले परंतु सर्व्हरवरून अजून गेले नाही असे ईमेल कोणत्या फोल्डरमध्ये पाठवले जातात, तर आउटबॉक्समध्ये। gcc@gmail.com ईमेलमध्ये gcc म्हणजे काय होय, तर युजर नेम। ईमेलमध्ये अटॅचमेंट काय असू शकते, डॉक्युमेंट असू शकतं, ती ऑडिओ फाईल्स पण असू शकते आणि व्हिडिओ फाईल्स पण असू शकते। ईमेलमध्ये bcc म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉफी होय, हे विधान बरोबर आहे। ईमेल मेसेजमध्ये कोणता हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, ईमेल ॲड्रेस। ईमेलमध्ये रिप्लाय म्हणजे काय करणे, तर रिसिव्ह मेलला उत्तर देणे होय। ईमेलमध्ये एक्झिक्युटेबल फाईल अटॅच करू शकतो, ही विधान चूक आहे। ईमेलमध्ये महत्त्वाचा संदर्भ सब्जेक्टच्या ओळीमध्ये लिहिला जातो। जीमेलमध्ये इनबॉक्सच्या बाजूला असलेला नंबर कोणत्या मेलची माहिती देतो, आपल्याला अनरीड मेलची माहिती देतो। पहा जीमेलमध्ये इनबॉक्सच्या बाजूला असलेला नंबर आपल्याला काय सांगतो, की आपण किती मेसेज हे अनरीड केलेले आहेत ते। जीमेलमध्ये इनबॉक्समध्ये काय असते, आपल्याला आलेले रिसीव न्यू मेल। जीमेलमध्ये अनरीड मेसेजेस बोल्ड फॉर्मॅटमध्ये दर्शवले जातात। जीमेलमध्ये डिलीट केलेले मेसेजेस आपोआप कुठे पाठवले जातात, ट्रॅशमध्ये। जीमेलमध्ये नवीन मेल पाठवण्यासाठी कोणता ऑप्शन वापरला जातो, कंपोज। जीमेलमध्ये आपल्याला मेलला प्रतिसाद देण्यासाठी काय करावं लागते, रिप्लाय बटन प्रेस करावे लागते। जीमेलमध्ये पासवर्ड अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय माहिती आहे। जीमेलमध्ये पासवर्ड काय दर्शवला जातो, ब्लॅक डॉट्सने। जीमेलमध्ये सिग्नेचर ऑप्शन कोणत्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे, तर कंपोज मेलमध्ये। जीमेलमध्ये अनरीड मेसेजेस कुठे दर्शवले जातात, तर इनबॉक्समध्ये। मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।